शिवछत्रपतीच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचक प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होत आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिव विचारांच्या जागरणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपले सर्वांचेच आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला. श्री शिवराज्याभिषेकाच्या या 350व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे सलग 3 दिवस प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाने होणार आहे. सलग 3 दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 5:30 वाजता होणाऱ्या या महानाट्यास सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या महानाट्यास नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून शिवविचारांच्या या जागरणामध्ये सहभागी व्हावे. विशेषतः पुढच्या पिढ्यांवर संस्कार होण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह या कार्यक्रमाला आपली उपस्थिती अनिवार्य आहे. हा कार्यक्रम संपूर्णतः निःशुल्क असणार आहे. चला आपण सर्व मिळून शिवराज्याभिषेकाचा हा 300वा सुवर्ण महोत्सव यशस्वी करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. सोन्या व चांदी दागिन्याचा विश्वसनीय ब्रँड रोकडे ज्वेलर्सतर्फे 5वा शोरूम कोराडी स्थित नांदा कोराडी येथे उघडण्यात येत आहे. गुरुवारी रोकडे ज्वेलर्सचे डायरेक्टर राजेश रोकडे व सारंग रोकडे यांनी कोराडी येथील रोकडेच्या नव्या शोरूमबद्दल माहिती देत ग्रामीण परिसरात या शोरूमचे वैशिष्ट्य समजावून दिले. यावेळेस बोलताना रोकडे ज्वेलर्स समूहातर्फे रोकडेच्या ब्रँडबद्दल विश्वसनीयता व ग्राहकांचा विश्वास कधीच कमी पडू देणार नसल्याचे विश्वास व्यक्त केला.